गाईज गुड मॉर्निंग। तर आता मॉर्निंग मॉर्निंग आम्ही नाश्ता वगैरे करून आलो आहे। कांदे पोहे होते नाश्त्याला आणि चहा ब्रेड बटर। तर आम्ही नाश्ता वगैरे करून आलो आहे। सो आता थोड्या वेळाने आम्ही विचार आहे आमचा स्विमिंग पूलमध्ये जायचा। मला स्विमिंग पूल बोललं का लय हसायला येते, कारण की कालचं ते भयानक होतं। मला स्विमिंग शिकवायलाच आलेला आणि मी लिटरली अशी रडायला आलेली। मी बोले नाही मला सोड सोड, मला नाही, मला यायचंच नाही स्विमिंग पूलमध्ये, अशी बोलत होती। पण मला मी व्हिडिओ टाकावी असं ह्याला वाटतं आहे, पण माहीत नाही मी टाकेल की नाही, कारण माझा स्वतःचा असं फेस बघूनच असं वाटतं आहे की नको बाबा ही व्हिडिओ नको टाकायला। तर गुड मॉर्निंग एवरीवन। आणि मी तुम्हाला सांगत होती की आमचा स्पेशल डे आहे, कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं। तर आमचा स्पेशल डे असा आहे की आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, म्हणून आमच्यासाठी स्पेशल डे आहे। सो म्हणून आम्ही असं, आमचा ॲक्च्युली असा प्लॅन होता की आजच्या दिवशी आम्ही घरातच थांबणार आणि कुठेतरी बाहेर वगैरे असं जाऊ असं ठरवलेलं। पण आम्ही विचार केला की नाही, म्हणजे आम्हाला असं टाईमच भेटत नाही जॉबमधून कि हे आपलं कॉलेजमधून माझ्या स्टडीमधून आम्हाला टाईमच नाही भेटत। त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की नाही जाऊ दे, आपण 2 दिवस जाऊन येऊ। सो आता आम्ही आज दुपारी निघू 3-3:30 वाजता। संध्याकाळचं माहीत नाही काय प्लॅन आहे, संध्याकाळचं संध्याकाळी। सो आता आम्ही इकडे फिरतोय, बघा किती मस्त मस्त फ्लावर्स आले तिकडे, किती सुंदर वाटतंय। हा अशी नाही रे बाबा, एक मिनिट नको बोली ना, तू काय ऐकलं अरे अरे नको मला खरंच भीती वाटत, नको चल इकडे, काय नको मला भीती वाटते, तिकडे नको तिकडे नको पाकडे इकडे नको शर्ट फाटेला, नको मला भीती वाटते, पाकडे इकडे दुख झालं। सो गाईज आता निघायचा टाईम झालेला आहे आमचा, आणि हे बघा हा बाहेरचा व्ह्यू, आता ऊन पडलंय मस्त आणि असं मस्त साईडला अशी ग्रीनरी ग्रीनरी दिसतीये। हे बघा हे दुपारचा व्ह्यू आहे, तुम्ही दुपारी काढते। सो गाईज बघू शकता हे फॅमिली आणि ग्रुपसाठी रूम आहेत। बघा इकडे ॲक्च्युली 3 बेड आहेत, हे तुम्ही चेक करू शकता। बघा 3 बेड आहेत, म्हणजे इथे ऑलमोस्ट म्हणजे एक ऑलमोस्ट 15 लोक राहू शकतात। आणि इथे 2 बाथरूम आहेत, व्हेरी नीट अँड क्लीन आहेत। हे बघा बघू शकता तुम्ही, एकदम स्पेशियस हॉल आहे, म्हणजे इथे ऑलमोस्ट तुम्ही 15 लोक आरामात राहू शकता। 3 बेड आहेत, हे मस्त एकदम, आणि हे एकदम सराउंडेड एकदम शांत प्लेस आहे। आणि हे इथे बघा एक कपलसाठी इकडे एक आहेत, आणि तिकडे आम्ही जिथे राहतो आहे ना तिकडे 4 असे रूम आहेत, चार कॉटेज आहेत ते कपलसाठी। टोटल 5 कॉटेज आहेत, हां इथे टोटल कपलसाठी 5 कॉटेज आहेत। आणि इथे बघा तुम्ही ना तुमचं कोणाला यायचं असेल तर इथे बड्डेही सेलिब्रेट करू शकता। आणि मोठा ग्रुपसाठी आहे बघा हे कॉटेज एक आहे, मी तुम्हाला बोललो होतो बघा हे 4 कॉटेज कपलसाठी आहेत, टोटल 5 कॉटेज कपलसाठी आहेत। आणि मोठमोठे असे 5-9 रूम आहेत, एक बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर आहे व्ह्यू आणि एकदम शांत प्लेस आहे।
आणि इकडे एक मोठंसं असं स्विमिंग पूल आहे, म्हणजे ऑलमोस्ट ह्याच्यात 25-30 लोक स्विम करू शकतात. एक रेंडांसाठी त्यांनी बनवलेलं आहे. तुम्हाला एक मी स्विमिंग पूल दाखवतो किती मोठं आहे. हे बघा, खूप मोठं असं स्विमिंग पूल आहे, डीप पण चांगलं आहे, आणि हे लहान मुलांसाठी पूल आहे. आणि इथे रेंडांस आहे, इव्हन इथे तुम्हाला करोके आहे, साऊंड आहे. कसं मस्त नेचर आहे, पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी आहे. पूर्ण असं वाटतच नाही आहे की असं हे रिसॉर्ट आहे. आणि इथे आपला बाप्पा आहे, गणपती बाप्पा. मस्त गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा. हे बघा, गणपती बाप्पानी मोदक घेतला आहे. सो गाईज, आता मी तुम्हाला दाखवतो आमचं जेवण. आता आम्ही जेवायला बसतो आहे. ह्याच्यामध्ये कसं तुमचं पर पर्सन 2000 आहे. ह्याच्यामध्ये तुमचं इव्हिनिंगचं हाय टी, आणि टीबरोबर तुम्हाला एक कांदा भजी असते. रात्रीचं जेवण आणि दुपार सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचा नाश्ता असतो. सॉरी, दुपारचं जेवण असतं, सॉरी. आता आम्ही घरी जायला निघालो आहे. आता वाजलेत 3:15 आणि आम्ही 5:30 घरी पोहोचू. बघा, घरी जायची वाट अशी आहे. आता खूप कंटाळा आला आहे, खूप कंटाळा आहे, जमली खूप जास्त. मी माझी स्विमिंग पूलवाली व्हिडिओ पण टाकलेली आहे, तुम्ही बघा. गुड इव्हिनिंग गाइस, आता आम्ही दुपारी आलोय घरी. दुपारी म्हणजे संध्याकाळी झालो, 5:30-6 घरी आलो. त्याच्यानंतर थोडं फ्रेश झालो आणि कुठे असं आम्ही आराम करायचा विचार केला. तेवढंच आमच्या फ्रेंडचा कॉल आला आणि बोलले की आता आम्हाला भेटायचं आहे करून. तर आम्ही बोललो नाही म्हणून, पण ठीक आहे, आता एवढा फोर्स केला तर आम्ही नाही पण नाही म्हणू शकत. त्याच्यामुळे आता आम्ही तिकडे चाललो आहे त्याच्या घरी. तर आम्ही तिथे जाऊन आता थोडंफार खाऊ पिऊ आणि त्याच्यानंतर मग घरी. पण जास्त वेळ आम्ही काय थांबणार नाही, कारण उद्या सकाळी यायला लवकर कामाला जायचं आहे. तर आम्ही लगेच घरी येऊ. सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खूप 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 जास्त शुभेच्छा.